नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक निलेश पाटील। आज आपण हमीद दलवाई यांच्या कफनचोर या कथेवर भाष्य करूया। मित्रांनो, कफनचोर। सायंकाळच्या वेळी 30-40 लोकांनी जनाजा कब्रस्थानात आणला आणि मर्तिकाचे दफन करून ते निघून गेले। जराशा वेळाने अंधार पडला। काही कोल्ह्यांनी कोल्हेकुई करीत कब्रस्थानातून खाली तळात उड्या घेतल्या। एक तरस धीमे धीमे आपली फरा ओढीत त्या कबरेपाशी आला आणि कबर खणण्याचा यत्न करून पुढे सटकला। मावळतीच्या चंद्राच्या क्षीण चांदण्याने सारे कब्रस्थान धूसरपणे उजळून निघाले। झाडांच्या सावल्या चमत्कारिकपणे पसरल्या। बांधून काढलेल्या कबरी शुभ्र पुतळ्यांप्रमाणे उठून दिसू लागल्या। डोंगराच्या बाजूने कुंपणावरून उडी मारून तेवढ्यात रसूलने कब्रस्थानात प्रवेश केला। असंख्य कबरीतून आणि मांडी मांडी वाढलेल्या गवतातून न अळखळता तो अचूक मगाशी काढलेल्या कबरीपाशी आला। धूसर चांदण्यात त्याने मगाशीच काढलेली कबर निरखून पाहिली। कबरीच्या शेजारीच बोरीचे झाड होते आणि कबरीवर लावलेली सब्ज्याची झाडे सुकून एका कडेला झुकली होती। पलीकडच्या कुंपणा आडून सायंकाळी या खुणा त्याने पाहून ठेवल्या होत्या। हातातले फावडे आणि टोपली त्याने खाली ठेवली, लुंगी उलटी वर उचलून घट्ट बांधली। मग त्याने सावधगिरीने आजूबाजूला पाहिले। गाडल्या गेलेल्या माणसांखेरीज आता तिथं चिटपाखरू देखील नव्हते। खाली वाकून कबरीच्या उंचवट्यावर ठेवलेले मोठाले धोंडे त्याने आधी बाजूला गवतावर लोटून दिले। सब्ज्याची लावलेली रोपे उपटून बाजूला फेकली। मग फावडे हातात घेऊन क्षणभर तो निश्चल उभा राहिला। पुन्हा त्याने आजूबाजूस पाहिले आणि मग भराभर तो फावड्याने कबरेवरची माती बाजूला ढकलू लागला। त्याबरोबर फावड्याचा खसखस आवाज त्या विचित्र शांततेत येऊ लागला। जमीन अगदी भुसभुशीत होती, भुसभुशीत वाळूची बनलेली होती। ह्या जागेत गावच्या अगदी एका टोकाला कब्रस्थानात यासाठी बनण्यात आलेले होते। या भुसभुशीत वाळूत पुरलेल्या माणसांची वाळू लागून 4 दिवसात माती होऊन जात होती। यामुळे कोल्हे तरस यांच्या भयाने कबर फारवर खोल खणण्याची जरुरी लागत नव्हती। नेहमीच्या सरावाने रसूलने कंबरेचा उंचवटा साफ केला। खाली वाकून त्याने कबरेची जागा बरोबर चाचपून पाहिली आणि पुन्हा तो भराभर फावड्याने माती उपसू लागला। चौफेर पसरलेले ते कब्रस्थान शांत होते। मेलेली माणसे शांतपणे तिथं पडली होती, कायमची झोपी गेली होती। पुष्कळांची कधीच माती होऊन गेली होती। काहींचे सांगाडे शिल्लक उरले होते, त्यांच्यावर सब्ज्यांचे रान माजले होते। ज्यांची शीण सावट साऱ्या कब्रस्थानात ठिकठिकाणी पसरली होती। क्षीणशा चांदण्याने त्या भयान वातावरणाला अधिक भयानता आली होती। रसूलचे तिकडे लक्ष नव्हते। तो भराभर माती बाहेर उपसत होता। माती गवतावर पडल्याचा खसखस आवाज ऐकत होता, पण खंता खंता तो एकदम दचकला। खणाचे बंद करून तो कान देऊन ऐकू लागला। जवळच कुणाच्या तरी पायांचा आवाज त्याला येऊ लागला। कोणीतरी चालल्यासारखा गवताचा खसखस आवाज जवळजवळ येऊ लागला। चंद्र आता पश्चिम क्षितिजा जवळ गेला होता। केवळ अस्पष्टशा धुसरतेने अंधाराला फिकटता आली होती। भांबावून त्याने चौफेर नजरा टाकली। दृष्टीच्या टप्प्यात मावेल तेवढा कब्रस्थानाचा भाग घाईघाईने त्याने नजरेखाली घातला आणि त्याला अगदी जवळच कोणीतरी उभे असल्याचे दिसले। कसलीच हालचाल न करता तो काही क्षण पुतळ्यासारखा ताट उभा राहिला। हातातले फावडे त्याने घट्ट धरून ठेवले। वेळ आलीच तर समोर दिसणाऱ्या माणसाच्या कपाळात ते हाणायची त्याने तयारी केली। समोर कोणीतरी उभे दिसत असूनही आपल्या मागावर कोणी येईल असे त्याला वाटेना।
गेल्या वर्षीच काही लोकांनी असला उपद्व्याप करून पाहिला होता. नेहमीप्रमाणेच दिवसा काढलेल्या कबरीची जागा गुप्तपणे हेरून रात्री तो कब्रस्थानात आला आणि भराभर त्याने कबर खणली. माती उपसल्यावर त्याने लाकडाचे ठेवलेले ओंडखे वर टाकले आणि प्रेताचे कफन फरकन ओढले. इतक्यात त्याला चाहूल लागली. 5-10 लोक लाठ्या काठ्या आणि कंदील घेऊन कब्रस्थानात आले. ते अगदी जवळ येईपर्यंत रसूलला काही जाणवले नाही, त्यामुळे तिथून पळायला संधी मिळाली नाही. पण तो भ्याला नाही. कबरेच्या खड्ड्यात तो काही वेळ लपून राहिला. गार गार मुर्द्यावर पाय देऊन तो उभा राहिला. ते लोक जवळ येऊन कबरेत डोकावू लागले. रसूलने कफन डोक्यापासून पायापर्यंत पांघरले आणि दणकण उडी मारून तो बाहेर पडला. कफनात लपेटलेली ती आकृती पाहताच सगळ्यांची एकजात बोबडी वळली. त्यांना घाम फुटला. शुद्ध हरपण्याची वेळ आली. बोंबलत ते गावाकडे पळत सुटले. रसूलने मग सावकाश कबरेवर माती लोटली आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी गावात कोण गोंधळ उडाला. गावच्या एका बाजूला असलेल्या या कब्रस्थानात जाऊन खऱ्या खोट्याची शहानिशा करायलाही कोणी धजावले नाही. त्यातल्या एकाला ताप आला आणि 7-8 दिवसात तो उलटला. समोरची आकृती बाजूला सरकल्याचे बघून रसूल भानावर आला. त्याने डोळे फाड फाडून पाहण्याचा प्रयत्न केला. गवत खसखसू लागले आणि पाय ओढीत ती आकृती बाजूस सरकू लागली. तरस हतो तरस होता. रसूलचा कितीतरी वेळ त्याने निष्कारण फुकट घालविला होता. फावडे खाली ठेवून त्याने एक लहानसा दगड उचलला आणि तो तरसाच्या दिशेने फरकावला. दगड वर्मी लागून तरस केकाटत आणि फरा ओढीत कुमटा पलीकडे होऊन डोंगरावर गेला. निश्चिंत मनाने रसूल पुन्हा कबर खणण्याच्या उद्योगाला लागला. आता तो भराभर माती फावड्याने वर फेकू लागला. माती गवतावर पडून तिचा पुन्हा पहिल्यासारखा खसखस आवाज होऊ लागला. ढोपरभर माती आता खणून झाली होती. माती कशी भुसभुशीत आणि कोरडी होती आणि दफन देताना माती पोकळही राहिली होती. तुडवण्याची लोकांनी फारशी दक्षता घेतलेली दिसत नव्हती. रसूलला त्यामुळे फारसे श्रम पडले नाहीत, परंतु कधी त्याला फार श्रम करावे लागत त्याची दमछाक होऊन जाई. कबर कधी तुडवलेली तरी असायची किंवा मातीत चिकचिकीत असायची. पावसाळ्यात तर फारच त्रास. सगळी ओली माती आणि नुसता चिखल, मिट्ट काळोख. रात किड्यांची किरकिर सुरू झाली की त्याला नुसते भयान वाटू लागायचे. कब्रस्थानातल्या त्या काळोख्या रात्रीच्या भयांतेने त्याच्या फत्तर दिलाला कचकरले होते. एकदा मागे फिरवले होते. कधी कधी तो खणायला लागायचा आणि पावसाची झोड सुरू व्हायची. अर्धवट खणलेल्या कबरीत ढोपरभर पाणी साचायचे आणि त्याचे श्रम वाया जायचे. तशीच माती लोटून त्याला परतावे लागायचे. मांडीभर कबर खणून झाली तेव्हा रसूल खणायचा थांबला आणि कबरीच्या कडेवर पाय खाली ठेवून बसला. रात्रीच्या गारठ्यातही त्याला श्रमाने घाम सुटला. कपाळावरचा घाम त्याने हाताने पुसून काढला. सावधगिरीने त्याने आजूबाजूला पाहिले, मग वरती चमचमणाऱ्या चांदण्यांकडे पाहिले. वातावरणातल्या गारठ्याची आणि दाटणाऱ्या धुक्याची त्याला जाणीव झाली. कबर खणायचे काम आता संपले होते. अजूनही पुष्कळ रात्र शिल्लक होती. नुकतीच कुठे मध्यरात्र उलटून गेली होती. लगतच्या रस्त्यावरील बैलगाड्यांची तुरडक वाहतूक आता सुरू झाली होती. त्यांच्या लयबद्ध खडखडाटाने त्या भयान वातावरणाला थोडी हुशारी आली होती. दोन्ही हात मागे टाकून तो रेलून बसला आणि समोरच्या डोंगराकडे लांबवर बघत राहिला. तसाच तो बसलेला असताना कधीतरी उजाळून गेले. कपनाचे मातीत बरबडलेले कापड त्याने घरी धुवून साफ केले. संध्याकाळ झाल्यावर तो ते कापड मारवाड्याकडे घेऊन गेला. मारवाड्याने गुपचूप कापड घेतले आणि त्याच्या हातावर 25 रुपये ठेवले. इतके सेठ, असहायपणे रसूल म्हणाला. एवढ्या मेहनतीचे फक्त 25 रुपये? मारवाड्याने 10-ची 1 नोट पुढे केली. नाईलाजाने ते पैसे खिशात टाकून तो तिथून निघून गेला. अनेक कटकटी त्याला मिटवायच्या होत्या. गारवा अंगाला झोंबू लागला तसा तो पुन्हा भानावर आला आणि
सावरून बसला. मग त्याने कबरेत उडी घेतली. खाली वाकून त्याने दुल्हादीचे लाकडाचे ओणके चाचपले. मग एक एक ओणका त्याने सावकाश वर फेकला. सगळे ओंडके उचलताच कपनाचे सफेद वस्त्र त्या काळोखात त्याच्या दृष्टीस पडले. प्रेता शेजारी बसून रसूलने कफन सोडायला सुरुवात केली. प्रेताच्या मस्तकाजवळची दोरी बाजूला केली. मग खाली सरकून मधली आणि खालची हटवली. याचप्रमाणे त्याने गुंढाळलेले कफन अलगद दोन्ही बाजूंनी कडेला केले. एक मृत देह त्याला दिसू लागला. पायापासून डोक्यापर्यंत त्याने आपली लुकलुकीत नजर त्यावर फिरवली आणि डोक्यापाशी स्थिर केली. तो जवळ डोक्याजवळ सरकला. कलते करून ठेवलेल्या तोंडावरून त्याने सहज हात फिरवला. प्रेताच्या तोंडावरून त्याचा हात फिरू लागला आणि कपाळावरून फिरत केसावर गेला. त्याने हाताने केस चाचपून पाहिले. लांब सडक केस, स्त्रीचे केस. कोणातरी स्त्रीचे हे प्रेत होते. कोण होती ती? कोणी कुवार मुलगी की एखादी जखड म्हातारी? धडधडत उठून तो कबरीच्या बाहेर आला आणि आणलेली मेणबत्ती आणि काड्याची पेटी त्याने घेतली. मग आत उतरून त्याने मेणबत्ती पेटवली आणि ती दुल्हादीच्या कडेवर ठेवली. मेणबत्तीच्या प्रकाशाने कबरीचा खड्डा उजळून निघाला. मातीचे ढेकळे आणि पुंजके यांच्या मधोमध उताना निजलेला स्त्रीदेह रसूल पाहू लागला. त्याच्या दिशेला कललेल्या तिच्या मुखाकडे त्याने टक लावली. सुमारे 14-15 वर्षाची ती कोणीतरी एक मुलगी होती. ताज्या फुलासारखी ती टवटवीत होती. तिचे अवयव नुसतेच भरू लागलेले होते. मृत्यूचे चिन्ह तिच्या मुखावर दिसत नव्हते. जणू ती नुकतीच झोपली होती. झोपेतच जणू तिचे केस विस्कटले होते. तिचे डोळे किंचित उघडे राहिले होते. किलकिल्या डोळ्यांनी झोपेतच ती जणू रसूलला पाहत होती. तिच्या देहावरची वस्त्रे क्षणार्धात दूर करून रसूल तिचे अवयवनी अवयव निरखून पाहू लागला. तिचे गोरे गोरे तोंड आणि किलकिले डोळे, नाकाचा सरळ शेंडा आणि बारीक गळा, नुकतीच भरू लागलेली तिची छाती आणि मांसल पोटऱ्या, पायांची ताठ बोटेसुद्धा एका कोवळ्या मुलीचा एक नग्न असा देह. त्याच्या साऱ्या शरीरातून एक स्नेक गेली. कफन उचलायची त्याने घाई केली नाही. काही वेळ तो त्या स्त्री देहाकडे बघत राहिला, नुसता बघत राहिला. मग हलकेच आपल्या उजव्या हाताने त्याने तिच्या नाकाच्या शेंड्याला स्पर्श केला. तिच्या गार नाकाचा त्याच्या हाताला स्पर्श झाला. तिची कानशिले त्याने चाचपली. हात हलवून पाहिले आणि केसांवरून हळुवारपणे हात फिरवला. इतक्या हळुवारपणे की ती झोपेतून जागी होईल याचे जणू त्याला भय वाटत होते. तिचे तोंड दोन्ही हातांनी त्याने कुरवाळले. तिच्या मस्तकावर तो हळूहळू थोपटू लागला. ते अलगत हलू लागले. जणू काय लाजून ती नको नको म्हणू लागली. त्याच्याकडे कललेले तिचे डोके त्याने जोरात सरळ केले. परंतु त्याचा हात सुटताच ते गटकन पुन्हा त्याच्या दिशेला कलले. त्याच्या साऱ्या अवयवातून पुन्हा एक सैनिक निघाले. काय होत आहे हे त्याला समजेना. कफन घेऊन खड्ड्यावर माती ढकलावी असे त्याच्या मनात आले. पण तिथून उठायला त्याचे मन राजी होईना. त्याचे हात नेहमीप्रमाणे कफनाकडे न धावता तिच्या गोऱ्या मुखावर फिरू लागले. तिच्या पापण्यांवरून सरकू लागले. तिच्या लांब सडक केसांची चाळा करू लागले. तो हळूच तिच्या बाजूला सरकून बसला. तिच्या अगदी निकट बसला. तिच्या गारगार शरीरातला त्याचे उष्ण शरीर भिडले. परंतु तेवढ्यात वाऱ्याचा कसा काय एक झोत आला आणि मेणबत्ती विसून गेली. खड्ड्यात गडद अंधार पसरला. त्याच्या डोळ्यांसमोर एक अंधारी आली. त्याला काहीच दिसेना. शेजारच्या गार स्पर्शाने त्याची संवेदना तेवढी जागृत होती. त्या स्पर्शाची त्याला एकदम शिशारी आली. चटकन तो बाजूला सरकला. त्याचे डोळे गच्च मिटले आणि पुन्हा उघडले. हळूहळू काळोखी मोडली. त्याला किंचित दिसू लागले. तो भांबावल्यासारखा समोर पाहू लागला. अवघडल्यासारखे बसून बसून त्याचे पाय जड झाले. सगळे अंग भरून आले. गारवा अधिकाधिक अंगाला झुंबू लागला. काय करावे, उठावे,
जायला निघावे, कफन कफनाचे काय। पण मग अवघडलेला पाय त्याने सहज लांब केला आणि नेमका तो तिला लागला। तोच स्पर्श, विचित्र स्पर्श, त्याने पाय काढला नाही, बाजूला घेतला नाही, अभावितपणे तो पुन्हा जवळ सरकला, सरकत सरकत जवळ गेला, तिला खेटून बसला, अगदी खेटून। गार अंग, बर्फाचा स्पर्श, नाकाचा शेंडा आणि लांब सडक केस, निमुळती बोटे, ताट बोटे, गोठलेले रक्त, कलते तोंड, हसरे तोंड, किलकिले डोळे, अर्धवट भुगडे डोळे, तो चमत्कारिकपणे शहरला। पुढे जावे, अजून हात, हा काय हात आणि ही काय बोटे, बोटात बोटे गुंफली केली, कुठे तिची बोटे तर ताट आहेतच, थंड पडली आहेत, डोके हलते आहे, कलंडले आहे, नाही काही नाही, थंडगार, नको नको, आणखी पुढे नको। किळसवाण्या भीतीच्या एका लाटेने त्याच्या मनाला मागे फेकले, त्याचे डोके बधिर झाले, संवेदना लुप्त होऊ लागल्या, सगळे शरीर जड झाले, तो तसाच बसला, बसून राहिला। पहाट होऊ लागली, झुंजूमुंजू झाले, रस्त्यावरून जाणाऱ्या बैलगाड्यांच्या खडखडात बंद झाला, पाखरांची किलबिल सुरू झाली, धुके फार दाटले, गारवा सगळ्या वातावरणात भरून राहिला। त्याबरोबर रसूल भानावर आला, पहाट झाल्याचे लक्षात येताच तो दचकला, शेजारच्या स्पर्शाची जाणीव होऊन तो बाजूला सरकला, दूर झाला, धडपडत उठून उभा राहिला। दिवसाची चाहूल लागताच त्याला मारवाड्याची आठवण झाली, नव्या दिवसाच्या बोजाखाली त्याचे मन भारून गेले। घाबऱ्या घाबऱ्या त्याने सभोवताली पाहिले, कोणीही दिसत नव्हते। मग त्याने चमत्कारिकपणे तिच्याकडे नजर टाकली आणि खाली वाकून घाईघाईने तो कफन ओढू लागला। धन्यवाद।